मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल केंद्रीय मंत्री मनेका गांधी या अडचणीत आल्या आहेत. निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, त्यामुळे पुढच्या 3 दिवसात त्यांना याचे उत्तर आयोगाला द्यावे लागणार आहे. मुस्लिमांना मतदानानंतर माझी गरज लागेल म्हणून माझ्या बाजूने मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यानंतर देशभरातून त्यांच्यावर चांगलीच टीका झाली. दरम्यान निवडणूक आयोगाने दिलेल्या नोटीसला मनेका यांनी उत्तर दिलं आहे. माझं वक्तव्य तोडमोड करून दाखवल्याचं त्यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे. मनेका गांधी यांचा हा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मनेका यांनी मुस्लिमांना मैत्रीचा हात दिला, त्या म्हणाल्या परतून काही मिळत नसेल तर नेहमीच देणारा देऊ शकत नाही. मी निवडणूक जिंकणार पण मुस्लिमांशिवाय विजय बरा वाटणार नाही. मुस्लिम कामासाठी माझ्याकडे आले तर मी विचार करेल की यांची कामे करून काय फरक पडणार आहे. परतून काहीही न मिळता देत राहायला आम्ही काही महात्मा गांधींची मुलं नाही. मी तुम्हाला मैत्रीचा हात पुढे करत आहे. माझ्या कामगिरीविषयी आपण पिलभीत मतदारसंघात विचारू शकता. मी तिथून निवडणूक जिंकली आहे, बाकी तुमच्या हातात आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पक्ष यांच्यात आघाडी झाली आहे. उत्तर प्रदेशात 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. आता 2019 निवडणुकीत एक जागा महत्वाची होत असल्यानं प्रत्येक समाजाला हाक दिली जात आहे. पहिल्यांदा बसपा प्रमुख मायावती यांनी थेट मुस्लिमांकडे मते मागितल्यानंतर आता त्यामध्ये केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची भर पडली आहे. मी खासदार होणारच आहे, मुस्लिमांनो मते मला द्या नाहीतर माझ्याकडे कामासाठी येऊ नका असा प्रत्यक्ष इशारा मनेका यांनी दिला आहे. मैंने खुद एक मीटिंग बुलाई थी हमारे माइनॉरिटी सेल के. आप जानते हैं कि इतने सालों से मैं अखिलियत के लोगों को बहुत बहुत चाहती हूँ. मेरा पहला इलेक्शन था तो हमने नवाब शेरपुर को लड़ाया था पीलीभीत में. मैं अगर आप पूरा स्पीच पढ़े तो जो जिस चैनल ने एक सेंटेंस निकाला है और वो भी आधा अधूरा, मैंने बहुत खुशी से ये बोला. मैंने कहा मैं जीती हूँ, ये तो आप लोग भी मानेंगे, मेरी पार्टी जीती हुई है. अगर आप मेरे साथ हिस्सा बनेंगे तो आप इस दाल पर छौंका बनेंगे और मुझे बहुत अच्छा लगेगा. ये मैंने कहा सार्वजनिक स्थलों पर इस तरह से कहना कि आप मेरे साथ आइए तो ठीक, हमने 1000 करोड़ रुपए बांट दिए. नहीं, मैंने ये नहीं कहा. मैंने कहा प्रधानमंत्री जी ने हजारों करोड़ बांटे, हजारों करोड़. और किस चीज में ये बोलते हैं, जल्दी बोलिए, अपंग के कैंप्स में, ये शौचालय में, ये गैस सिलेंडर्स में, आवासों में. उस समय तो किसी ने ये नहीं बोला कि कौन मुसलमान है कौन हिंदू है, क्योंकि दोनों तो उनके थे. तो आप लोग क्यों ऐसे सोचते हैं कि ये क्या है और वो क्या है. हमारी पार्टी आपकी पार्टी है. अगर आप पूरा स्पीच देख लेना तो आप देखेंगे कि प्यार भरा था.